आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याचे जय पाटील यांनी पटकावला भारतश्री किताब. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचं कवच. आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधांच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता. ठाणे महापालिकेवर ताशेरे. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 750-69-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. बेंगलोर इथे झालेल्या 65वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाण्याच्या जय पाटील यांनी पहिल्याच संधीत भारतश्री किताब पटकावल्यानं ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला गेलाय. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कर्नाटक मंजुनाथ हेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकारानं बेंगलोर येथील आंबेडकर भवनात अलीकडेच ही स्पर्धा संपन्न झाली. 12 राज्यातून 350 शरीर सौष्ठवपटूंनी त्यात सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र संघातून खेळताना जय पाटील यांनी भारत श्री किताबावर आपलं नाव कोरलं, तर भारत किशोर, आकमल पाशा, भारत कुमार महेंद्र कुमार आणि मेन्स फिटनेस श्रीनिवास गौडा असे 3 किताब यजमान कर्नाटकानं करत हॅट्रिक साधले. भारत उदय, भारत श्रीमान हे अनुक्रमे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश यांनी किताबांची कमाई केली. या विजेत्यांना आमदार के जे जॉर्ज, मंजुनाथ हेगडे, कमलाकर पाटील, पीएसबी नायडू यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं. भारतश्री किताब आतापर्यंत 6 जणांनी पटकावला आहे. त्यामध्ये सुरज घाग, प्रशांत चव्हाण, गिरीश शेट्टी, अल्ताफ शेट्टी, राजेश जाधव यांच्या पाठोपाठ यंदा जय पाटील यांचा समावेश झालाय. जय यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडापटूंनी त्यांचं कौतुक केलंय. पालिका शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचं कवच प्राप्त होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्यात येणार असून शिक्षण विभागाचा हा प्रस्ताव मान्यतेसाठी येत्या पालिकेच्या 20 मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलाय. पालिकेच्या पूर्व प्राथमिक शाळेत 1851 विद्यार्थी तर प्राथमिक शाळेत 32823 विद्यार्थी आणि माध्यमिक शाळेत 3188 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा प्रकारे पालिकेच्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 37863 इतकी आहे. परंतु दुसरीकडे पालिकेच्या शाळेतील संख्या दिवसेंदिवस रोडावत असल्याचंही चित्र आहे. कारण पालकांचा खासगी त्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना टाकण्याचा अधिक कल आहे. परिणामी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिका शाळेतील 2016-17 या आर्थिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित जीवन प्रदान करता येईल. शिक्षण विभागानं विमा कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या दरांमध्ये प्रति विद्यार्थी 40 रुपयांपासून 49 रुपये इतका दर होता. यात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा दर 40 रुपये 25 पैसे इतका असल्यानं याबाबत शिक्षण विभागानं या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. याबाबत झालेल्या बोलणीनंतर कंपनीनं दर 2 रुपये 25 पैसे कमी करत 38 रुपयांवर आणला. या दराबाबत शिक्षण विभाग अनुकूल असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अपघाती विम्याचा हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. येत्या 20 मे रोजी ही सभा आहे. परंतु अपघाती विम्यासाठी वर्षाला 14,38,000 रुपये खर्च गृहित देण्यात आलाय. पालिका शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यांची घरची परिस्थिती तितकीशी चांगली नसते. विद्यार्थ्यांच्या बालकल्याणासाठी नवनवीन योजना पालिकेनं आणल्या पाहिजेत, जेणेकरून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची सुरू असलेली गळती थांबेल अशी आशा व्यक्त केली जाते. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ठाणे महापालिकेच्या सेवेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाची प्रशासनाकडून पुरेशी अंमलबजावणी होत नसल्याचं सांगत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार यांनी मंगळवारी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले। तसंच सफाई कर्मचारी पदावर कार्यरत असतानाही अनेक जण पालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडे काम करत असल्याच्या तक्रारी आल्या असून त्यांना सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या सुविधा देण्यात येऊ नयेत अशा सूचनाही त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत। शासनाच्या योजनांचं लेखापरीक्षण होत नाही म्हणून त्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत, त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांचं लेखापरीक्षण करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार हे मंगळवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाणे महापालिका अधिकारी आणि सफाई कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले। लोकसंख्येच्या निकष आणि वर्कलोड पद्धतीनुसार सफाई कर्मचाऱ्यांची संख्या असणं गरजेचं आहे, मात्र या नियमानुसार पालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा आकडा कमी असल्याचं निदर्शनास आलंय। तसंच राज्य शासनानं सफाई कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाची पालिका प्रशासनाकडून पुरेशी अंमलबजावणी होत नाही असंच त्यांनी सांगितलं। ठाणे कळवा दिवा मुंब्रा शहरातील विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी बिल्डरांवर टीडीआरची उधळण करणाऱ्या पालिका प्रशासनानं शहरातील मोकळी मैदानही बिल्डरांच्या ताब्यात देण्यासाठी पावलं उचलली आहेत। गोळवंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरातील 35,014 क्षेत्रफळाचं मैदान देखभाल आणि संवर्धनासाठी एका बड्या बिल्डरच्या ताब्यात देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। हे मैदान वर्षातील 320 दिवस सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्याची अट घालतानाच वर्षातील 45 दिवस इतर कार्यक्रमांसाठी वापरण्याची मुभा बिल्डरला देण्यात आली आहे। या काळात व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रम मोफत करण्याची परवानगी बिल्डरला देण्यात आली आहे। हे विशेष पालिकेच्या या धोरणाबाबत प्रशासकीय वर्तुळात कुरबुरी सुरू झाली असून सर्वसामान्य नागरिकांमधूनही या धोरणाला विरोध होण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात गोळवंदर मार्गावर भाईंदरपाडा भागात तब्बल 35,014 मीटर क्षेत्रफळाचं विस्तीर्ण मैदान पालिकेच्या नावे झालंय। या मैदानातील 2392 चौरस मीटर क्षेत्राकरता एका बिल्डरनं टीडीआरचा प्रस्ताव दाखल केला असून तो मंजूर करण्यासाठी पालिकेमध्ये वेगानं पावलं टाकली जात आहेत। असं असताना उर्वरित मैदानही याच बिल्डरला देखभाल सुशोभीकरणासाठी तब्बल 30 वर्षाच्या करारनाम्यासाठी देण्याचा अजब प्रस्ताव या प्रस्तावानुसार जयस्वाल यांनी तयार केलाय। या प्रस्तावानुसार सदर मैदान बिल्डरला 30 वर्षांकरता देण्यात येणार आहे। यासाठी सदर भूखंडाच्या विद्यमान वर्षातील रेडी रेकनरच्या दराच्या 1% इतकी रक्कम आकारली जाणार आहे। हे मैदान क्रीडा उपक्रमासाठीच वापरण्याची अट पालिकेनं घातली असून ते अन्य कुणाला भाड्यानं देण्यासही मनाई केली आहे, परंतु वर्षातील 45 दिवस हे मैदान अन्य कार्यक्रमांसाठी वापरण्याची परवानगीही संबंधित बिल्डरला देण्यात आली आहे। त्यातील 15 दिवस पालिकेसाठी हे मैदान राखीव असेल तर उर्वरित 30 दिवस त्यावर बिल्डरचा हक्क असेल। ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या मोकळ्या जागांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णतः पालिकेची आहे। शहरात मोठमोठे प्रकल्प उभे करताना गेल्या काही महिन्यांपासून पालिका प्रशासनास आलेलं बिल्डर प्रेमाचं वर्तन अजून काही लपून राहिलेलं नाही। सेंट्रल पार्क, रस्ता रुंदीकरण, वेगवेगळ्या भागातील सामाजिक सुविधांची उभारणी बिल्डरांच्या माध्यमातून करताना त्यांच्यावर कन्स्ट्रक्शन टीडीआरचा वर्षाव केला जात असल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे। काही बड्या बिल्डरांच्या नियोजित प्रकल्पांना लागून रस्ता रुंदीकरणाचा पालिकेचा धडाका पाहून अनेकांच्या भुवया उंचावू लागल्यात। असं असताना आता मैदानांच्या जागाही सुशोभीकरण आणि देखभालीच्या नावाखाली बिल्डरांना देण्याचं धोरण प्रशासनानं स्वीकारल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। राज्यातील क आणि ड वर्ग पालिकांसह सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील मालमत्तांवर जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित मालमत्ता कराच्या आकारणीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। यामुळे नागरी संस्थांना मालमत्ता कराच्या आकारणीत अचूकता येऊन त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीनं वाढ होणार आहे।
सध्या क आणि ड वर्ग महापालिकांमध्ये 2,800 कोटी तर नगर परिषदांमध्ये सुमारे 400 कोटींचे मालमत्ता कर संकलन होत असून या निर्णयामुळे त्या महापालिका आणि नगर परिषदांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होईल असं सरकारचं म्हणणं आहे। या निर्णयामुळे राज्यातील संबंधित 380 नागरी संस्थांमधील जवळपास 70 लाख मालमत्तांची अचूक मालमत्ता कर आकारणी होणार आहे। या निर्णयानुसार जीआयएस मॅपिंग प्रणालीवर आधारित मालमत्ता कर प्रणाली अंमलबजावणी करण्यात येणार आहे। अशा उपायांमुळे नागरी संस्थांच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे। केंद्राने राज्य सरकारच्या काही योजनांसाठी मालमत्ता करांचं पुनर्मूल्यांकन आणि या कराची 90% वसुली ठाण्याचे जय पाटील यांनी पटकावला भारत श्री किताब, पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचं कवच आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधांच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता, ठाणे महापालिकेवर ताशेरे। आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैरेक आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326, आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।